कराड शहरात पाच आजोबा वृक्षांसह तब्बल झाडांची नोंद जागतिक वसुंधरा दिनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेकडून येत्या वर्षभरात शहरात एक लाख झाडे लावण्याचा मनोदय माजी वसुंधरा अभियानांतर्गत कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या संकल्पनेतून नगरपालिकेची पहिली अधिकृत वृक्षगणना करण्यात आली यामध्ये कराड शहरात पाच आजोबा वृक्षांसह तब्बल सदतीस हजार चोपन्न झाडांची नोंद करण्यात आली असून या झाडांचे प्रमाण चांगले असल्याचे वृक्षगणनेतून पुढे आले आहे या वृक्षगणनेत एकशे सदुसष्ट प्रकारच्या झाडांची नोंद झाली असून पन्नास वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या चौऱ्याऐंशी झाडांची तर किमान शंभर ते दोनशे वर्ष वय असणाऱ्या पाच आजोबा वृक्षांची नोंद झाली आहे दरम्यान दोन हजार बारा साली एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लबने वृक्षगणना केली होती त्यावेळी एकवीस हजार चारशे चौसष्ट झाडांची नोंद झाली होती त्यानंतर सुमारे नऊ वर्षांनी झालेल्या अधिकृत शहरात झाडांची नोंद झाली आहे नगरपालिकेने शहरात सुमारे एक लाख झाडे लावण्याचे नियोजन केले असून ते उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले सदरची वृक्षगणना मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता ए आर पवार नदाब निलेश देसाई प्राध्यापक जालिंदर काशिद चंद्रकांत जाधव यांनी केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड